गंगाखेड मतदारसंघातील बंधू भगिनींना माझा नमस्कार. नम्र विनंती, मित्रांनो, जगभरातील कोरोनाच्या साथीने थैमान घातले असताना आपणही त्यापासून वेगळे राहू शकत नाही. म्हणून आपल्या सरकारने आजपासून संचारबंदी राज्यात लागू केली आहे. तिचे तंतोतंत पालन करा. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका. लक्षात ठेवा, मंदिर, मस्जिद, शाळा, कॉलेज, चर्च या सर्व प्रार्थना स्थळासोबतच सार्वजनिक वाहतूक, रेल्वे, विमान, एसटी, खाजगी बसेस इत्यादी सेवा बंद केल्या आहेत. त्याचे गांभीर्य लक्षात घ्या. हा विनोदाचा विषय नसून आपल्या जीवनमरणाचा विषय आहे. कोरोनाच्या विषाणूवर उष्ण व थंड वातावरणाचा कुठलाही परिणाम होत नाही असे जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केले आहे. म्हणून आपल्या जिल्ह्यात, राज्यात त्याची लागण होणार नाही याच्या भ्रमात कोणीही राहू नका. कोरोनावर अजूनही या क्षणापर्यंत कुठलीही प्रतिबंधात्मक लस अस्तित्वात आली नाही. परिणामी जगभरातील विकसित समजले जाणारे चीन, इटली, फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन, जपान, जर्मनी इत्यादी देशातही कोरोनाने हजारो लोकांचे बळी घेतल्याचे आपण माध्यमाच्या द्वारे पाहत आहात, ऐकत आहात. म्हणून तुमचा लोकप्रतिनिधी या नात्याने तुम्हाला नम्र विनंती करतो की संसर्ग टाळण्यासाठी हाच कोरोनावर शाश्वत उपाय आहे. म्हणून तुम्हास विनंती करतो की मतदारसंघातील गावागावात यात्रा, जत्रा, सण, समारंभ, लग्न, हरिनाम सप्ताह अशा कार्यक्रमाचे आयोजन करणे शक्यतो टाळा. आपले गाव, परिसर स्वच्छ ठेवा. कुटुंबाची काळजी घेऊनच घरातच थांबा. आपल्या घरासमोर शासकीय कर्मचारी सेवा बजावत आहेत. त्यांना पाणी, चहा, नाश्ता देण्याची शक्यतो व्यवस्था करा. आपल्या सेवा पुरवणारे स्वच्छता कर्मचारी, पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, प्रशासनाचे अधिकारी त्यांच्याशी सौजन्याने वागा. तुमचा निष्काळजीपणा तुमचा जीव धोक्यात घालू शकतो, पण इतराचाही जीव घेऊ शकतो. म्हणून बेफिकी वर्तणुकीने वागू नका. ताप, खोकला, सर्दी असेल तर नजीकच्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. शक्यतो ज्येष्ठ नागरिकाची काळजी घ्या. तुमचा विवेकच तुमची विज्ञानवादी दृष्टी तुम्हाला या साथीच्या रोगापासून वाचवू शकेल. दर एका तासाला साबणाने हात स्वच्छ धुवा. हातात हात देणे टाळा. लांबूनच नमस्कार करा. संसर्ग टाळणे हाच त्यावरचा एकमेव उपाय आहे असे मी आपणास नम्रपणे आवाहन करतो. म्हणून आपल्याला या अनुषंगाने कुठलीही मदत हवी असेल तर तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी 24 तास तुमच्या सेवेत हजर आहे. तुम्हाला काही अडचण झाल्यास माझ्याशी वेळोवेळी संपर्क करा. धन्यवाद.